नमस्कार. आज अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी खास पत्रकार परिषद आपण इथं बोलवलेली आहे. आपल्याला सगळ्यांना मागच्या काही महिन्याभरापासूनच्या ज्या घडामोडी शहरामध्ये घडत आहेत त्याबद्दल आपण सगळ्यांनी आता आहोतच. विषय महत्त्वाचा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये आज लोणार शहर आणि तालुक्यामध्ये चर्चा चाललेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे आणि नेते आहेत, तसेच पश्चिम महाराष्ट्राचेही जे नेते आहेत ते माजी नगराध्यक्ष सूर्यकांतजी वाघमारे यांनी स्मारकासंदर्भात एक भूमिका घेतलेली आहे. तशीच भूमिका ही मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके यांनी हॉस्पिटलच्या जे उपजिल्हा रुग्णालय लोणावळा शहरामध्ये त्यांनी सँक्शन करून आणलेलं आहे 100 कॉटचं, आणि त्या संदर्भामध्ये होत असलेल्या अडचणी संदर्भामध्ये त्यांनी एक भूमिका घेतलेली. या अशा दोन भूमिका या लोणावळा शहरामध्ये चर्चेला आलेल्या आहेत. त्याच्या मागचं वास्तव काय आणि एक सामान्य लोणावळेकर नागरिक म्हणून चर्चा करण्यासंदर्भामध्ये आणि माझं वैयक्तिक मत मांडण्यासंदर्भामध्ये मी आज ही प्रेस कॉन्फरन्स आणि आपल्या सगळ्यांनाच आमच्या पत्रकार बंधूंना भगिनींना इथं बोलवलेलं आहे. कारण चर्चा या नुसत्या एकमेकांमध्ये होतात आहेत, जाहीर चर्चा आणि मीडियामध्ये चर्चा होणं किंवा लोकांना कळणं हेही आता फार महत्त्वाचं झालेलं आहे. सोशल मीडियावर काही काही पोस्ट येतात, काही कमेंट्स होतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतात, काही क्लिप दाखवल्या जातात, आंदोलनाचे काही प्रकार आत्तापर्यंत झालेले आहेत, आंदोलन केलेलं आहे. मला सर्वप्रथम इथं आवर्जून सांगायचं आहे की भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे लोणावळा शहरामध्ये पहिल्यांदाही लोणावळा नगरपालिकेच्या ज्या प्रांगणामध्ये जे झालेलं आहे अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीचं स्मारक झालेलं आहे. आता हे जे दुसरं स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब डहाणूकर रुग्णालयाच्या समोरच्या संदर्भात, त्याच्या स्मारकाला कोणाचाही विरोध नाही हे मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो तिथेच बसला पाहिजे अशा संदर्भातली ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका स्पष्ट आहे. तिथेच स्मारक व्हायला पाहिजे, तिथेच पुतळा बसला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. पण त्याच्यामध्ये एक वास्तव दुसरं असंही आहे की उपजिल्हा रुग्णालय हे लोणावळ्यामध्ये आदरणीय आमदार सुनीलांना शेळके यांच्या माध्यमातून 100 बेडचं मोठं रुग्णालय हे इथं सँक्शन झालेलं आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे, ते कामही खूप जोरामध्ये चाललेलं आहे. असं असताना त्याला काही त्या हॉस्पिटलला काही दाखले जे लागतात, अग्निशमन दलाचे दाखले आहेत किंवा आणखीन कुठकुठले दाखले आहेत, आणखीन त्याच्या काही एनओसीज आहेत, याला मिळण्यामध्ये काही अडचण तिथे होत आहे आणि ते अडचण होण्यासंदर्भामध्ये आदरणीय सुनीलांना शेळके यांनी काही पत्रव्यवहार केलेला होता. त्यानंतर त्याच्या रिॲक्शनही बऱ्याचशा काही काही आल्या. त्यांनी जाहीर सभेतही सांगितलं की असं असं आहे, हॉस्पिटल चांगलं होतं आहे. मी वारंवार सांगितलं की लोणावळा शहराला हॉस्पिटलची नितांत गरज आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये विरोध आहे किंवा स्मारक होऊ नये किंवा तिथं पुतळा बसू नये अशा पद्धतीची कुठलीही भूमिका ही आत्तापर्यंत ना सुनील अण्णांनी मांडली, ना लोणावळ्यातल्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी मांडली किंवा अजून कोणी मांडली. मुळात हे जे सगळे महान लोक आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, या सगळ्या लोकांना एका विशिष्ट समाजापुरते यांची काम मर्यादित नाही हे आज जग जाहीर आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आणि राज्यघटना लिहिलेला, संविधान लिहिलेलं असं मोठं व्यक्तिमत्व, त्यांचा पुतळा, उभा पुतळा हा तिथे व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीची सगळ्यांचीच भूमिका आहे. पण वारंवार काही वेळेस सांगितलं जातं की स्मारकाला विरोध, स्मारकाला विरोध, स्मारकाला विरोध. स्मारकाला विरोध नाही, विरोध हा तुम्ही जर सगळ्यांनी व्यवस्थित बघितला तर आज जिल्हा उपजिल्हा रुग्णालय हे लोणावळा शहरामध्ये येत आहे. आपण जर बघितलं की आरोग्याची समस्या किती बिकट होती, लोणावळा शहर हे आज 50,000 लोकांचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त फ्लोटिंग पॉप्युलेशन असलेलं हे लोणावळा शहर आहे.
कोविडच्या काळामध्ये मी काम केलेला कार्यकर्ता आहे, एक साधा कार्यकर्ता. कोविडच्या काळामध्ये मी म्हणजे पॉझिटिव्ह असलेले पेशंटही आम्हाला कधी कधी माझ्या गाडीमध्ये न्यावे लागले. अशा पद्धतीची परिस्थिती ही लोणावळा शहरातली आरोग्याची होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कधी जनरल हॉस्पिटल असेल, कधी YCM असेल, कधी बालेवाडीमधलं कोविड सेंटर असेल, अशा अशा ठिकाणी आम्ही पेशंट पाठवले, तिथून ते काम करून घेतलं. आत्ताही मी तुम्हाला सांगतो, एखाद्या भगिनीला किंवा कोणाला जर डिलिव्हरी व्हायची असेल तर 50 ते 60 हजार खाली लोणावळा शहरामध्ये खर्च होत नाही. हीच जर परिस्थिती तुम्ही तळेगाव शहरामध्ये बघितली तर जनरल हॉस्पिटल असेल किंवा अजून दुसरे जिल्हा उपरुग्णालय असतील, औंधसारखं रुग्णालय असेल, तिथं खूप कमी खर्चामध्ये ही परिस्थिती होती. आज लोणावळा शहराचा जर आपण पूर्ण अभ्यास केला तर लोणावळा शहरामध्ये 30% लोक सोडली तर 70% लोक ही पॉवर्टी लाईनच्या म्हणजे गरिबी रेषेच्या खालची लोक आज आपण सगळीकडे राहतोय. आणि ही सगळी जर परिस्थिती आपण बघितली तर जिल्हा म्हणजे रुग्णालयाची आणि आरोग्य सेवेची इतकी दारंबळ आहे लोणावळा शहरामध्ये की काही झालं की पवनाला जा, काही झालं की चिंचवडला जा, काही झालं की औंधला जा, अशी परिस्थिती लोणावळा शहरामध्ये वारंवार निर्माण होते. आणि ही परिस्थिती कोणाला नाकारता येणार नाही, सामान्य नागरिकालाही नाकारता. एखाद्या रिक्षावाला आमचा भाऊ असेल, एखादा टपरीवाली भगिनी असेल, किंवा भाजीवाले विक्रेते असतील, किंवा आणखीन काही फ्रूट करणारे विक्रेते असतील, हातगाडीवाले विक्रेते असतील, यांना जर कमीत कमी याच्यामध्ये जर उपचार घ्यायचे जर झाले तर त्याची सोय लोणावळा शहरामध्ये आत्ता आहे का, हाही प्रश्न आपण स्वतःहून प्रत्येकाने विचारला पाहिजे. त्यामुळे हे रुग्णालय किती महत्त्वाचं आहे याचाही आपण सारासार विचार करणं गरजेचं आहे. मी आज मुद्दाम सगळ्यांसमोर जाहीररित्या का बोलतोय, कारण लोक एकमेकांमध्ये चर्चा करतात. लोक काही लोक म्हणतात रुग्णालय खूप गरजेचं आहे, हॉस्पिटल व्हायलाच पाहिजे, हॉस्पिटल त्या जागेवर व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. काही लोक म्हणतात स्मारकही व्हायला पाहिजे, पण जाहीररित्या कोण बोलायलाच येत नाही. सगळेजण शांततेत बघतात तिकडून, यांना अण्णांचं काय चाललंय, इकडून वाघमारेजांचं काय चाललंय, अजून काय चाललंय, पण बोलत कोणीच नाही, बोलतो होत नाही. बोलतो होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हॉस्पिटलची गरज आहे आणि स्मारकही तिथं व्हायचं आहे, पुतळ्याला कोणाचं ऑब्जेक्शनच नाही. आत्तापर्यंत मी माझ्या मते तरी मी आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीला होतो, प्रत्येक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये ज्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस कार्यक्रम लोणावळा शहरामध्ये झाला लोणावळेकर नागरिकांच्या वतीनं, त्यावेळेसही ती भूमिका ज्यावेळेस त्यांनी मांडली त्यावेळेस पुतळ्याला विरोध नाही. त्याच्यामध्ये आलेली एक जी काही भिंत असेल ते हॉस्पिटल आणि त्याच्यामध्ये जी एक काही भिंत आलेली त्याला थोडंफार इकडे तिकडे, आम्ही तिथे जागेवर गेलो होतो, आम्ही लोणावळ्यातील सगळेच नागरिक जे सुज्ञ नागरिक होते तेही तिथे जागेवर गेले होते, त्याच्यामध्ये चर्चा काही गोष्टींवरती झाली होती. त्या भिंतीच्या संदर्भामध्ये 1 मीटर 1.5 मीटरचा फरक आहे आणि 1.5-2 मीटरच्या फरकामध्येच ते फक्त राहिलेलं आहे. माझं मत एवढंच आहे, माझी विनंती आहे, मी खरं तर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोणावळकर नागरिक म्हणून विनंती करतो, स्मारक तिथं व्हायला पाहिजे, त्या पुतळ्याचं तिथं सुशोभीकरण पण व्हायला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही तिथं बसला पाहिजे. पण हे होत असताना हॉस्पिटलला कुठे अडचण येता कामा नये, कारण आरोग्याची परिस्थिती सगळ्यांनी बघितलेली आहे. औंढाउंडोलीपासून ते कुसगाव झालं, तिथला परिसर झाला, लोणावळा शहर झालं, इकडं मुंडावऱ्यापर्यंत, इकडे पुणेनामा झालं, खंडाळा झालं, खपोली झालं, एवढ्या परिसरामध्ये 100 बेडचं असलेलं हॉस्पिटल कुठंच नाही आपण जर सारासार विचार केला तर. आणि ज्या औंधमधील जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या सुखसुविधा आहेत, ज्या सोयी सगळ्या आहेत, त्या देण्याचं काम हे मागच्याही याच्यामध्ये आदरणीय आमदारांनी सांगितलं की तुमच्या 5 रुपये किंवा 1 रुपयाच्या केस पेपरमध्ये इथं या जिल्हा उपरुग्णालयामध्ये होणार आहे आणि जिल्हा उपरुग्णालयामध्ये ह्या सगळ्या सोयी होत असतात. तर ह्या सगळ्या सोयी जर याच्यापासून आपण वंचित राहायचं का, आणि याच्यामध्ये लोणावळेकर नागरिकांनाही काही म्हणजे अडकून राहायचं का, याचाही सारासार विचार व्हायला पाहिजे. आपण स्मारकाचं काम करतोय, आपल्याला स्मारक व्हायचं आहे, तिथं आम्ही स्वतः नगरपालिकेमध्ये होतो, जे जे ठराव आले ते आम्ही पूर्णपणे पास केले. पहिलंही स्मारक तिथं झालं, त्याच्यानंतर मी आणखीन एक विषय ऐकला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्याही पुतळ्याला तिथं काहीतरी विरोधाचं ते आहे की तिथे पुतळा बसू नये. आता माझं मत असं आहे की त्याच याच्यामध्ये जर पुतळा त्या लाईनीमध्ये बसत असेल आणि त्याचं सँक्शन झालं असेल तर त्यालाही काही हरकत नाही असं माझं मत. आणि एका ठिकाणी आपण स्मारकाचा विषय घेतोय की स्मारक व्हायला पाहिजे आणि एका ठिकाणी आपण तिथे पुतळा बसू नये दुसरीकडे बसवा असंही आपण म्हणतोय, तर तसं व्हायचं कारण नाही. तिथे एक जागा आहे पुतळा बसवायला, तिथे तो पुतळा बसल्यास काही हरकत नाही. आणि याचं सुशोभीकरण जे आहे ह्या स्मारकाच्या संदर्भामधलं जे सुशोभीकरण आहे ते पूर्णपणे होऊ द्या,
त्याबद्दल काहीच अडचण नाही, पण जर थोडंफार थोडंफार जर काही ॲडजस्टमेंट करावी लागली तर माझं या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आव्हान आहे की तिथं अडचण जर काय थोडीफार इकडे तिकडे होत असेल आणि जर एका साईडला एवढ्या मोठ्या वास्तूचं एवढ्या मोठ्या याचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून काम होत असेल तर थोडीफार ॲडजस्टमेंट आपण तिथं केली तर काय हरकत आहे. लोकांना काय वाटतंय की स्मारकाला आणि पुतळ्याला विरोध आहे. पुतळ्याला विरोधच नाही, पुतळा तिथंच बसणार आहे, पुतळा तिथंच बसणार आहे. पण जी जागा हवी आहे, काही एनओसीससाठी जागा हवी आहे, काही आणि माझ्या माहितीप्रमाणे मी आत्तापर्यंत जशी माहिती घेतली त्याप्रमाणे खरंच काही याला त्या एनओसीस मिळत नाही आहेत किंवा काही मिळत नाही, थोडीफार सरकून घेतली, थोडंफार ॲडजस्टमेंट आपण केली तर काय होईल अशा पद्धतीचं माझं एक मत आहे आणि ते वैयक्तिक म्हणजे ते व्यक्त करण्यासाठी मी आज खास ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली. मुद्दा फार महत्त्वाचा होता, लोणावळा शहराच्या गरजेचा मुद्दा होता आणि लोणावळा शहरच असं नाही आजूबाजूच्या सगळ्याच लोकांसाठीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती प्रामुख्यानं सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे आणि याचा काहीतरी मध्यम मार्ग हा काढणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये आरोग्या संदर्भामधली जी लोणावळ्याला जे आता हे 100 बेडचं हॉस्पिटल मिळालेलं आहे हे लवकरात लवकर कार्यान्वित होणंही तितकंच गरजेचं आहे. कारण हे हॉस्पिटल कार्यान्वित झाल्यानंतर जे गोरगरिबांचे जे आत्ता ह्या आरोग्याच्या याच्यामध्ये जे हाल होत आहेत हे 100% कमी होणार आहेत. मी स्वतः जवळून काम केलेलं आहे म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी स्मारकाला आत्ताही आम्ही म्हणतोय की स्मारकाला कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही. पुतळा हा तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उभा पुतळा हा तिथेच बनला बसला पाहिजे, तिथेच व्हायला पाहिजे. मी वारंवार सांगतो आज आम्ही कित्येकदा अजूनपर्यंत कधी आमची जयंती कधी चुकली नाही. मला तर इतकं म्हणजे सिद्धार्थनगरमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस आम्ही विहारामध्ये जातो बुद्धविहारामध्ये गेल्यानंतर तिथून जी प्रेरणा मिळते, तिथून जी शांतता किंवा तिथून जो संयम मिळतो आणि तिथून जी एक वेगळ्या पद्धतीची शिकवण मिळते ही फार प्रेरणादायी असते. समाजामध्ये काम करताना ह्या समता बंधुत्वाचा आणि याचा संघर्षाचा हा जो एक विषय आहे हा फार महत्त्वाचा विषय आणि ही प्रेरणा मिळते ना, मिळत नाही असं नाही, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल होणंही थोडंफार गरजेचं आहे. आपल्याला आरोग्याच्या सेवेच्या दृष्टिकोनातूनही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आव्हान करतो की याच्यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा. आपण मोर्चे असतील किंवा काय असतील याच्यापेक्षा आपण बसून या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करावी आणि थोडंफार जर इकडे तिकडे होत असेल तर तेही आपण तिथल्या तिथं ॲडजस्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मी एक लोणावळा शहरातील एक साधारण सामान्य नागरिक म्हणून या विषयावरती बोलता झालेलो आहे. याच्याबद्दल समज गैरसमज काय होतील ते मला माहीत नाही. जी माझी भूमिका होती, जी माझी वैयक्तिक भूमिका आहे, ती मी आपल्यासमोर आपल्या माध्यमांच्या माध्यमातून मांडलेली आहे. धन्यवाद. काय वाटतं, कुठंतरी संवाद कमी पडतोय ज्याच्यामुळं हा प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे आमदार सूर्यकांत शेळके असतील, हे सभांमधनं बोलतात, दुसरीकडे सूर्यकांत वाघमार साहेब असतील, ते मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून बोलतात. पण हे दोन्ही नेते जर एका व्यासपीठावरती आले, एकत्र बसले आणि संवाद साधला तर याच्यामध्ये मार्ग निघू शकतो का? याच्यामध्ये 100% मार्ग म्हणजे निघू शकतो. पण सुरुवातच अशी झालेली आहे काही गोष्टींची की आरोप प्रत्यारोप होत गेले. जे काम चालूच झालं नाही त्या संदर्भामध्ये वाघमारे साहेबांकडूनही काही आरोप झाले. त्या स्काय वॉकच्या संदर्भामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स बघितली तेव्हा, त्यानंतर मग आता यांना आम्ही सांगायचं आमदारांना परत की तुम्ही या किंवा तुम्ही चर्चा करा, या विषयावरती तोडगा काढा, हेही काही विषय आहेत. शेवटी विषय असा आहे ना की लोणावळ्याच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आणि हा विषयाचा तोडगा निघायला पाहिजे. म्हणूनच आम्ही प्रयत्न करतोय, म्हणजे मी तरी स्वतः आज प्रयत्न करतोय, याच्यातून काही ना काही तोडगा निघणं गरजेचं आहे. तर नागरिकांच्या हिताचा प्रश्न आहे म्हणूनच कुठेतरी आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून किंवा थोडस 100% महत्वाकांक्षा बाजूला ठेवून एक नागरिकांच्या हिताचा मुद्दा म्हणून जर दोन्ही नेत्यांनी एकत्र बसले 100% याच्यामध्ये मार्ग निघू शकतो. मार्ग निघू शकतो. मी तर पहिल्यापासून त्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आता विषय असा आहे की ज्यांनी जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आमदारांनी सँक्शन करून आणलं, आज त्यांच्या देखरेखीखाली ते कामही झालं, त्याच्यामध्ये काही इकडचे तिकडचे आता काही गोष्टी झाल्या, कोण आरोप प्रत्यारोप करतं काही करतं, पण शेवटी एखादं एवढं मोठं काम हे तिथं लोणावळा शहरामध्ये 44-45 कोटीचं काम करून आणणं, त्याचं सगळं सँक्शन घेणं, त्याच्यामध्ये अजून काही काही इक्विपमेंट्स हे ते लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ह्या ज्या वेळेस एखादा माणूस करतो त्यावेळेस तोही काहीतरी अपेक्षा त्यांचं म्हणजे जे काही म्हणणं आहे ते मांडतो की त्या सोयी व्हायला पाहिजे उपलब्ध.
याच्यामध्ये काही स्वार्थ नाही ना, त्यांचाही काही स्वार्थ नाही. बरं, वाङ्मय नायमन जे ते म्हणतात की स्मारक व्हायला पाहिजे, स्मारकालाही विरोध नाही, स्मारकही व्हायला पाहिजे, फक्त थोडीशी जी ॲडजस्टमेंट आहे ही यांनी केली तर हे सगळं विषय मार्गी लागेल, अशा पद्धतीची भूमिका आहे.